हमी भावानं मुगाच्या खरेदीच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून राज्यात येत्या एक ऑक्टोबरपासून मुगाच्या खरेदीत खरेदीला सुरुवात होणार आहे ही खरेदी प्रक्रिया पुढे नव्वद दिवस चालू राहील अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली पंधरा सप्टेंबरपासून मुगाच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली आहे विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशननं एकोणतीस मार्केटिंग फेडरेशननं एकशे पाच तर महा सी पीनं सत्तेचाळीस खरेदी केंद्रं सुरू केली आहेत आतापर्यंत दोनशे तीस शेतकऱ्यांनी मुगाची नोंदणी केली आहे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी खरेदी केंद्रावर मूग आणण्यासाठी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार एसद्वारे कळवण्यात येणार आहे एसएमएस प्राप्त झाल्यानंतर ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा असं आवाहन पणन मंत्र्यांनी केलं आहे दोन हजार वीस एकवीस हंगामातल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सात हजार एकशे शहाण्णव इतका हमी भाव मुगाला जाहीर करण्यात आला आहे मुगाची सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे